पनवेल महापालिका क्षेत्रात आज एकूण 3 रुग्ण आढळले असून काल आढळलेला एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच आज धक्कादायक बातमी समोर आली आहे. कामोट येथे राहणाऱ्या 53 वर्षीय व्यक्ती कोरोना झाल्याची माहिती काल समोर आली होती. या व्यक्तीचा आज मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत होती. पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. तर आज नव्याने कामोट्यात एका 51 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालंय. ही व्यक्ती मुंबईमध्ये बेस्ट ड्रायव्हर म्हणून काम करत आहे. त्यांना या कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निकष समोर आला आहे. तर पनवेलमधील 50 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. मुंबई ते राजवाडीमध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहेत. तर खारघरमध्ये आढळलेल्या एका 43 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सदर व्यक्ती ही व्यक्तीला मुंबईमध्ये CA म्हणून काम करत आहे. यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग झाल्याचा प्राथमिक निकष समोर आला आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार महापालिका क्षेत्रात एकूण 34 रुग्ण कोरोनाबाधित आहेत. तर आत्तापर्यंत 19 रुग्ण हे पूर्णपणे बरे झाले आहेत.